भारत तू ही सहस्त्र बलवान तू निर्वाण तू नील कांति किरीटधारी त्रिशूलधारी शंकरा तू ही समर्थ तू ही सहस्त्र बलवान तू निर्वाण तू तीक्ष्ण दृष्टि से सब जन हारे रूप तेरा विस्मित कर डारे तेरे कैसे सब बल हारे तू जो चाहे वो कर डारे काळजी करू नकोस अगं, सर्व काय ठीक होईल. अगं तिचं ऑपरेशन सक्सेस होईल. अगं तिच्या पाठीशी नंदगिरी महाराजांचा आशीर्वाद आहे. मग तू कशाला काळजी करतीस? सर्व काही ठीक होईल. आपल्या हातात आता काहीच नाही. जे काय आहे ते डॉक्टरांच्या हातात आहे. महाराज वगैरे देव ही सर्व अंधश्रद्धा आहे. संज्ञा, तू बाकी काहीही बोल, पण महाराजांविषयी असं बोलू नकोस. हे बघ, त्यांचा महिमा खूप मोठा आहे. डॉक्टर, कसं झालं ऑपरेशन? काही काळजी करण्याचं कारण नाही. ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे. दोन तासांनी शुद्धी होईल ती, मग तुम्ही तिला भेटू शकता. पण ही सगळी वरच्याची कृपा. संजय, तुला म्हटलं नव्हतं की हा सगळा चमत्कार महाराजांमुळे घडलेला आहे. आपण शनिशिंगणापूरला जाऊया. खरंच जाऊया आपण. अरे आता तरी हा सना पोरगी बरी होऊन घरी आली. काय तृप्ती, ठरलं का नाही देवाला जायचं? अहो, आम्ही पण जाण्यास तयार आहोत. अगं मी पण तयार आहे. मला तर कधी एकदा जाईन असं झालंय. आई, तुम्हाला बोललेलीस ना गं कि मी शनिदेव व नंदगिरी महाराजांमुळे वाचले, तर मलाही त्यांच्या दर्शनाला जायचंय. हो, जाऊया ना आपण. अहो अहो, सांगा ना आपण कधी जायचं शनिदेवाच्या आणि नंदगिरी महाराजांच्या दर्शनाला? परत या घरामध्ये कुठल्याही देवाचा विषय घ्यायचा नाही. जग कुठं चाललंय, कुठं येत होता तुझा देव? विज्ञान एवढं तंत्रज्ञान पुढे गेले आणि तुम्ही सारखं देव देव करताय ते. मी आता तुमचा एक शब्दही ऐकणार नाही. बस झालं, खूप ऐकलं मी. आज लग्न होऊन 15 वर्षे झाली, मी ऐकतच आले, पण मी आता तुमचं अजिबात ऐकणार नाही. मी देवाच्या दर्शनाला जाणारच. हे बघ, या जगामध्ये देव वगैरे काही नाही. अगं जागी हो. ते काही नाही, आम्ही सगळे जाणारच. बाबा, तुम्ही नाही म्हणता ना देव, ठीक आहे, आम्ही सर्वजण म्हणतो जायचं. तुम्ही नुसते बरोबर तरी चला, त्यात काय बिघडलं? हे बघ संजय, मला हे तुझं म्हणणं अजिबात पटत नाहीये. नाही, मान्य आहे मला की तू मोठा इंजिनियर आहेस. अरे पण मोठा माणूस झालास म्हणून बायका मुलांच्या सुखाकडे तू बघत नाहीयेस. अरे त्यांच्याकडे बघ एकदा, त्यांचं मन का दुखावतोयस? ठीक आहे बेटा, आता तुम्ही म्हणताय ना तर येईन. ठीक आहे.
काय आता देवदर्शनाला निघालेलो आहोत आपण, कसं काय वाटतंय? कसं वाटणार, तिची इच्छा पूर्ण झाली, आनंदच वाटणार. खरंच भाऊजी, मला ना एखादी मुलगी ना खूप वर्षांनी माहेरी जाते ना, तसा आनंद झाला अगदी. तू सांगितलेलंच ना ग, ज्या भक्तांना देवाला जायची इच्छा असते त्या भक्तांना देव आपोआप दर्शनाला बोलावतो. रेणुका, खरंच आहे, बरोबर आहे तुझं. काय खरंच? भाऊजी, मी पहिल्यांदाच चालले शनिदेवाला. शनिदेव कोण, त्याचे आई वडील कोण, जर माहिती सांगा ना मला. हो सांगतो ना, सांगतो. शनीच्या वडिलांचं नाव भगवान सूर्यनारायण, आई छाया, बहिणीचं नाव यमुना आणि भाऊ यम. शनीचा जन्म हा सौराष्ट्रातला आणि शनीचे गुरु हे महाकाल शिव बर का. त्यांचे मित्र म्हणाल तर कालभैरव आणि हनुमान. भाऊजी, शनीची देवस्थान कुठे कुठे आहेत? शनीची देवस्थान म्हणजे बघ, नगर जिल्ह्यात शनी शिंगणापूर, नंतर उज्जैनी, काशी, राक्षस भवन, ते आपलं तामिळनाडूत तिरुमाला, शिवतीर्थ, दुर्ग हे मध्य प्रदेशात, आणि महत्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्यात एक सोळशी नावाचं गाव, तिथं सुद्धा एक शनी महाराजांचं देवस्थान आहे बरं का. संजय, तुला अजून सांगायचं म्हणजे शनीची उच्च रास. शनीची उच्च रास म्हणजे तूळ आणि नीच रास म्हणजे मेष. शनीच्या मित्र राशी पण आहेत, त्याच्यात मिथुन, तूळ, कन्या या राशी आहेत. अंकल, शनिदेवाचा स्वभाव कसा आहे सांगा ना मला. शनिदेव हे स्वभावानं एकांतवासी, गंभीर, दूरदर्शी, त्यागी, तपस्वी, न्यायी, स्पष्ट वक्ता. रेणुका, शनिदेवांना खोटं बोललेलं अजिबात चालत नाही. भाऊजी, तुम्ही शनिदेवाबद्दल जे काही सांगताय ना ते अगदी ऐकत हवंस वाटतंय. मला अजून काहीतरी सांगा ना शनिदेवाबद्दल. बात झालं तृप्ती. अरे तुम्ही असल्या गोष्टीने बोर होत नाही का? बघ 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 तृप्ती कसा चिडतोय बघ. संजय, अरे शनी शिंगणापूर सारख्या ठिकाणी एकाही घराला दरवाजा नाही, पण तिथे चोरी पण होत नाही. ताई, प्रत्येक शनिवारी खूप गर्दी असते. शनी जयंतीला इथं लाखो भक्त इथं हजेरी लावतात. भाऊजी, मला या शनिदेवाबद्दल अजून काही वेगळी माहिती सांगा ना. शनी हा पश्चिम दिशेचा मालक आहे, तो वयाने वृद्ध आहे, अतिशय स्वभावानं अतिशय दारुण आहे, दुःखदायक आहे. तो पापग्रह आहे. शनी हा दूत आहे. दिवसा त्याचं वास्तव्य हे घरात असतं, पण रात्री मात्र तो बलवान असतो. वयाने 100 वर्षांचा आहे. भाऊजी, गणपतीची जशी वेगळी अनेक नावं आहेत ना, तशी शनिदेवाची पण आहेत का? हो आहेत ना तृप्ती. शनिदेवाला छायात्मज, पंगू, यम, अर्कपुत्र, कोण, असित सौरी, नील, कुरकशांग, कमलाश, दीर्घ, शुनितनय, अर्किमंद अशी नाव आहेत. दादा, झालं का आता? आणखीन काय आहे सांगण्यासारखं? नाही अरे, फार महत्वाचं राहिलंय ना. ती म्हणजे शनिव्रताची कहाणी, आता ती तुम्हाला सांगतो. भाऊजी सांगा ना, मला ऐकायला आवडेल. तृप्ती, एका गावामध्ये संपत नावाचा एक ब्राह्मण राहत होत. त्याला 3 सुना होत्या. घरातलं सगळं काम उरकून तो आपल्या सुनांना घेऊन शेतावर जाई. पण एका शनिवारी मात्र त्यानं एका सुनेला घरी ठेवलं. काय संपतराव, झाले का शेतातले काम? नाही ना, त्यासाठी तर ही तयारी चालली आहे. बरं आहे तुमचं, तुमच्या शेतात लय माणसं आहेत काम कराय. जातो मी पुढं, ठीक आहे. बर बर, आम्ही बी आलो लगेच सर. आता राणा जायची तयारी करायची. लक्ष्मी, तू आज घरीच थांब आणि तेल्या करड्याची भाजी कर. आज शनिवार आहे, कणकेत दाणं आहे, तर दाणं काढून घे आणि तेरड्याचं बी तेवढं वाटून घे. बागेश्री आणि हिला घेऊन जातो मी राणात. हां, तू तेवढी घरीच थांब. हां, घ्या घ्या घ्या, कमाली घ्या, बघता काय माझ्याकडं. चला.
महिन्याची भाकरी मातक बाया काय करायचं आता घरात धान्य बी शिल्लक नाही झालं ग माझं सगळा स्वयंपाक पण या औषध जेव ना कसं बरं सगळे जेवायचं लक्ष्मीनं आपल्याजवळ जेवढं धान्य होतं ना तेवढ्याच धान्याच्या भाकरी केल्या भाजी केली पण शनिदेव मात्र कुष्ठरोग्याच्याच रूपात तिथे आले मिळेल का कोण हाय तिकड माझ अंग लय ठणकते जरा अंगाला तेल लावून दे हा बाप ऊन पाण्यानं मला आंघोळ घाल जरा लय भूक लागली लय दिवसांचा उपाशी आहे माय भाकर दे मला भाकर शेतावरून समधी येतील काय जेव्हा वाढू असली हा लक्ष्मी वाट बघू आता जेवायला लय भूक लागली काम करून कंटाळा आलाय देवा काय झालं लक्ष्मी कसला विचार करत बसली अगं सगळं मी केलेलं जेवण एक बाबा जेवून गेला त्याला लई भूक लागली होती बघ म्हणून मी त्याला जेवायला वाढलं आता आम्ही शेतात ना काम करून आलोय मरणाची भूक लागली बघ आज पण उपाशी झोपायचं का जेवढं घरात पीठ होत तेवढ्याच भाकरी केल्या आता घरात काय बी शिल्लक नाही काय चमत्कार आहे देवा हा दुनियेस रे वाचवलीस मला काय चमत्कार आहे तुझा हा चला 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 तुम्ही मी आलेच जेवण घेऊन चला काय वहिनी आमची चेष्टा करते तुम्ही बसा वहिनी आम्ही तोपर्यंत तिथली तयारी करतोय चल खरंच भाऊजी म्हणजे देवाने तिची परीक्षाच बघितली परत दुसरा शनिवार आला दुसऱ्या शनिवारी संपत ब्राह्मणानं आपल्या दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं तिलाही परत तेच सांगितलं की घरात आहे तेवढं धान्य वापर आणि त्याचं जेवण बनव धान्य वगैरे जे काही आहे ते आपण नंतर आणूया ना परत असं सांगून तो शेतावर निघून गेला त्या शनिवारी सुद्धा शनिदेव पुन्हा कुष्ठरोग्याच्याच रूपात तिथे आले सरस्वती ह्या शनिवारी तू घरी थांब मागच्या शनिवारी लक्ष्मी थांबली होती आता मी लक्ष्मीला बाकी सगळं घेऊन रानात जातो सगळी कामं रानातली करतो आम्ही येईपर्यंत ह्या सगळ्यांचा स्वयंपाक हे सगळं तू करून ठेवायचं ए चला दोघी चला हा
ऐका घरात, भाकर तुकडा मिळेल का? लय दिवसाचा उपाशी आहे माये. बाबा आमच्या घरात काही नाहीये, तुम्हाला काय देऊ? जावा तुम्ही. अंग लय ठणकत आहे, माझ्या अंगाला जरा तेल लावून दे. ऊन पाण्यानं आंघोळ घाल मला, भूक लागली माये. काय भाकर तुकडा असेल तर जा घेऊन ये. तुम्हाला एकदा सांगितलं कळतं ना, जावा तुम्ही. काय तुमच्या घरात काय बनवलेलं असेल त्यातलं थोडस दे. तुम्हाला एकदा सांगितलं कळतं ना, खरंच काही नाही. बाई तुझ्या घरात जरी काही असेल ना तर ते पण नष्ट होईल. जातो मी. काहीच काय ना, तू महाराज बोलला तस तर काही झालं नसेल ना. आता काय करायचं? सरस्वती, सरस्वती झालं का जेवण? अहो तिने काय पण केलं नाही, मी आता तर बघून आले. काय करत होती काय माहिती घरात बसून? मी काय करू, जेवढे धान्य होते त्याचं दळण केलं. एक भिकारी आला, त्याने मला जेवण मागितले. मी त्याला सांगितले तुला काही मिळणार नाही. मी असे बोलले म्हणून तो तसा बोलला की जे काही तुझ्या घरात असेल ते सर्व नष्ट होईल. आणि बघते तर काय, पीठ नाहीच झालेलं. मग मी काय करू? काय बी खोट बोललो गोस, काय केलंच नसेल तिने, ते काय सांगते आपल्याला? हा आता नाही ना काय घरात शिल्लक, पाणी प्यान झोपण येवान. अंकल मग त्या लोकांचा काही दोष नसतानाही त्यांना उपवास करायला लागला? रेणुका अगं, यामध्ये दोष कुणाचाच नव्हता, काहीही नव्हता. ही शनिदेवानं घेतलेली परीक्षा होती. मग आता परत श्रावणात तिसऱ्या शनिवारी त्या संपत ब्राह्मणानं आपल्या तिसऱ्या सुनेला बोलावलं, तिला सांगितलं सगळं आणि शेतावर निघून गेले. परत शनी महाराज घरी हजर आणि या सुनेनं सुद्धा त्या सुनेसारखंच केलं. शनिदेवांना जेवायला अजिबात वाढलं नाही. शनिदेव संतापले, आधीच कोपिष्ट, त्यांनी शाप दिला. त्या दिवशी सुद्धा त्या सगळ्यांना उपवास घडला. त्यांना खूप वाईट वाटलं. मग चौथ्या शनिवारी संपत ब्राह्मणानं परत आपल्या पहिल्या सुनेला सांगितलं. म्हणाला आज जेवण वगैरे लवकर करून ठेव म्हणाला. आणि परत शनिदेव कुष्ठरोग्याच्या रूपात तिथे आले. बाये घरात आहे का? कोण हाय? बाये भूक लागली, भूक काय घरात तयार असेल तर भाकर तुकडे मिळेल का? या ना बाबा, या घरात देते की या. माझ्यासारख्या भिकाऱ्याला तू घरात घेतलंस पोरी, माझ्या दुखऱ्या अंगाला तेल लावलंस, ऊन पाण्यानं आंघोळ घातलीस, बाकी सगळ्यांनी मला हाकललंय तू, पण तू मला आत घेऊन जेवायला घातलीस.
देव तुझं कल्याण करेल पोरी. या घरात कसलीही कमतरता पडणार नाही. लक्ष्मी तुझ्यावर प्रसन्न होईल. येतो पोरी. पोरी वाड आता जेवायला. आज शेतातली कामं सुद्धा सगळी चांगली झाली. उद्या तेवढं तालुक्याला जातो काम करून घेतो. तेवढं काम पुरं झालं की समजा काम झालं म्हणून समजायचं. हा वाड आता लवकर लय भुका लागल्यात. अजून जेवायची तयारी झाली की काय? मग सकाळपासून काय काम केलंस? मी आता स्वयंपाक घरातन जाऊन आले. सगळी भांडी भरलेली आहे, धान्य भरलेलं आहे, पण घरामध्ये तेल नसताना काही धान्य नसताना कसं काय एवढा स्वयंपाक केला? मामा सगळं सांगते. आज एक भिकारी आला होता. त्याने सांगितलं आपल्या घरात कधीच काय बी कमी पडायचं नाही म्हणून. काय बोलतेस लक्ष्मी? अग पहिल्या शनिवारी तू होतीस, त्या दिवशी सुद्धा आपल्याला जेवणाला काही कमी पडलं नाही, भरपूर अगदी मिळालं. दुसऱ्या शनिवारी सरस्वतीला ठेवली, आपल्याला जेवाय सुद्धा मिळालं नाही, उपाशी झोपायची पाळी आली. मामा मी बी त्या दिवशी एका भिकाऱ्याला नाही दिलं जेवायला, त्या दिवशी बी आपल्या सगळ्यांना उपाशी झोपायला. चौथ्या शनिवारी लक्ष्मी तू भिकाऱ्याला जेवण वाढलंस. आज आपल्या घरात इतकं जेवण आहे की आपण सगळी भरपूर पोट भरून जेऊ. काय चमत्कारच म्हणायचा. मामा ते ताटात काय कोपऱ्यात? पोरीनो ह्या सगळ्या घटना शनिवारीच घडल्या. मला तर असं वाटतंय बहुतेक शनी महाराजानेच तुम्हाला दर्शन दिलं. पोरीनो शनी महाराजाचं महात्मा फार आहे. तुम्ही आता कसा अनुभव आला लक्ष्मीच्या ह्यानं, तसं तुम्ही शनीची पूजा करा, त्याची भक्ती करा. आपल्याला लांब नाही जाता आलं तर सातारा जिल्ह्यात सुळशीला शनिशिंगणापूरचं देवस्थान आहे, तिथं जाऊया. नाहीतर असं करूया बघ लक्ष्मीच्या ह्यानं, मला लय आनंद झालाय. आपण सगळी मिळून शनी शिंगणापूरला जाऊ आणि एकदा शनी महाराजाचं दर्शन घेऊ. आपल्या घरातली इडापिडा बी टळल, तुमचा संसार बी सुखाचा चालल. मग त्या ब्राह्मणानं श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी शनिव्रत करायला सुरुवात केली. तेव्हापासून त्या ब्राह्मणाच्या घरात काहीही कमी पडलं नाही. सगळं व्यवस्थित सुरू झालं. त्याच्याकडे आता पूजा अर्चा असते. सगळं वातावरण कसं आनंदी असतं. तृप्ती यालाच नंतर संपत शनिव्रत असं म्हणायला सुरुवात झाली. भाऊजी मी सुद्धा अगदी मनोभावे हे संपत शनिव्रत करेल. वा काकांना ब्रह्मा किती छान गोष्ट सांगितली ना. दादा व्रत सांगितले, अजून काय आहे काय सांगण्यासारखं? अरे आहे ना बाबा, आहे आहे. काय आहे शनिदेवाचा मुख्य महिमा सांगायचा राहिला. हो मग सांगा ना. सांगतो ना. उज्जैनी नावाच्या नगरामध्ये एक विक्रम नावाचा राजा राज्य करत होता. अशीच आमसभेत चर्चा झाली की नवग्रहात श्रेष्ठ ग्रह कोणता. तेव्हा पंडितानं लगेच उत्तर दिलं, शनी. त्यावर विक्रम राजा खूप चिडला. शनिदेवाला वाटेल ते बोलला. शनिदेव त्याच्या जवळ न गेले तरी सुद्धा त्याच्याकडे त्यांनी डुंकून बघितलं सुद्धा नाही. मग मात्र शनिदेव चिडले, उठून निघून गेले. एक दिवस सौदागराच्या रूपात ते विक्रम राजाकडे घोडे विकण्यासाठी म्हणून आले आणि घोडे घेण्यासाठी परीक्षा घ्यायला विक्रम राजा पुढे आला. परीक्षा घेता घेता तो घोड्यावर बसला. जसा घोड्यावर तो बसला तसा शनिदेवानं त्या घोड्याला चाबूक मारला. घोडा आकाशात उडाला आणि एका अरण्यात जाऊन पडला. विक्रमराजेला काही कळेना.
आपण कुठे आलोय, कसे आलोय, काय काही कळायला मार्ग नाही. विक्रम राजाला मग एक घर दिसलं. ते घर एका श्रीमंत माणसाचं होतं. त्या श्रीमंत माणसाच्या घरी विक्रम राजा गेला. त्याला बघून तो श्रीमंत माणूस म्हणाला की आपली एक कन्या आहे, तिच्याकरता हा वर म्हणून अतिशय चांगला आहे. म्हणून त्या श्रीमंतानं विक्रम राजाचं आदरातिथ्य केलं, त्याचा पाहुणचार केला. रात्री त्या कन्येनं आपल्या गळ्यातला रत्नहार खुंटीला अडकवून ठेवला आणि ती झोपी गेली. विक्रम राजा सुद्धा तिथेच पलीकडे जमिनीवर झोपला आणि शनिदेवाचा कोप म्हणून की काय, तो रत्नहार खुंटीवरून गळून पडला. झालं परिणाम काय झाला याचा, त्या विक्रम राजावर चोरीचा आळ आला. त्याला त्या राज्याच्या राजासमोर उभं केलं गेलं. शिक्षा काय तर त्याचे हातपाय तोडले. खूप खूप हाल झाले त्या विक्रम राजाचे. त्याला काहीच कळेना की हे असं कशामुळे झालं. मग त्याला आठवलं की आपण शनिदेवाचा अपमान केला होता, बहुतेक त्याचंच हे फळ नसेल ना. मग त्यानं शनिदेवाला हात जोडले, प्रार्थना केली आणि त्याला वर मागितला की ज्याप्रमाणे तू माझ्यावर कोपलास तसा अजून कोणावरही कोपू नकोस. मग शनिदेवाला सुद्धा त्या राजाची दया आली. त्याने त्याचे हातपाय त्याला परत दिले. बघा ना केवढा श्रेष्ठ हा शनिदेव. सगळ्या चुका माफ केल्या, क्षमा केली. मग त्या श्रीमंत माणसानं विक्रम राजाला जावई करून घेतलं. त्याच्या मुलीबरोबर मग विक्रम राजा नगरात राज्य करायला लागला. खरंच भाऊजी, शनिदेवाचा महिमा महान आहे. अहो खरंच भाऊजी, तुम्ही देवाविषयी नावं ठेवत जाऊ नका. नाही ठेवणार कुठल्याही देवाला नाव. आता भाऊजी मला नंदगिरी महाराजांचा पण महिमा सांगा ना. हो सांगा ना, मलाही त्यांच्याबद्दल ऐकायची खूप इच्छा आहे. सांगतो. थांब तिथ, अजिबात पुढे येऊ नकोस. आई बाबा, मी लग्न करून आलोय, आम्हा दोघांना आशीर्वाद द्या. कुणाच्या सांगण्यावरून लग्न करून आलास? 9 महिने 9 दिवस तुला पोटात वाढवलं आणि तू एका मुलीसाठी आम्हाला विसरलास? अग मावशी, त्याला मुलगी आवडली आणि वहिनीला नंद आवडला, केलं त्यांनी लग्न. आणि त्यात काय झालं मावशी, दोघांचं एकमेकावर प्रेम आहे, केलं लग्न. घरण्याचं नाव घालवलं. हा, इथं केक पैसा कमवण्याची अक्कल नाही आणि लग्न करून आलायस, लाज वाटत नाही का रे? चालता हो पहिले घरातून बाहेर. आई बाबा आम्हाला माफ करा, आणि त्यात मी काय अपराध केला, ही पण एक माणूसच आहे ना. आम्हाला दोघं एकमेकाला आम्ही आवडतो म्हणून लग्न केलं, तर खरंच माफ करा आई बाबा. लाज वाटते का रे? हा लोक तोंडात शेण घालतील माझ्या. हा तर चालता हो पहिले घरातून बाहेर. तू आम्हाला मेलास, आम्ही तुला मेलो. परमेश्वरा, आता तुझीच साथ रे, फक्त आता तुझाच आधार उरला, फक्त तुझाच एक.
अगं सपना, आपण घरातून बाहेर पडल्यापासून खूप दुःख भोगलं आणि मी तर तुला जीवनात लग्न झाल्यापासून थोडंही सुख देऊ शकलो नाही गं. मला वाईट वाटतं सपना. आणि त्यात हा भोग घरच्याच्या सगळ्या अविचारामुळेच भोगावा लागतोय आपल्याला. जाऊ दे व, प्रत्येकाच्या जीवनात अडचणी येतच ना म्हणाव. हा आणि आपल्या बी जीवनात एक दिवशी सोन्याचा दिवस उगवलच की हा. पृथ्वी तलावर कितीतरी देवाने जन्म घेतला तर बघच ना व, सीतामायन रामानं जन्म घेऊन काय त्यांच्या बी जीवनात 14 वर्षाचा काय वनवासच भोगावा लागणार ना त्यांना. आणि आपली तर काय कथा व, आणि आपण सुद्धा जोमाने प्रयत्न करून पुढे जाऊच ना व. हा नांद्या. बोला मालक. अरे गोठ्यातल्या गायीचं शेण काढून घे. चालत. आणि बायकोला उद्या सकाळ रानात कामाला पाठव. लवकर लवकर. आणि गावा जाऊन मी जे काम सांगितलंय ते कर, नाही तर करतो करतो. चालतो आम्ही. हो या मालक या. आपल्या जीवनात संकटावर संकट येत ते. मग मी काय म्हणते या, तुम्ही एकदा शनिदेवाला जाऊन या की. तुझं म्हणणं असं आहे तर मी काय म्हणतोय, आपण एकदा दोघं पण जाऊ देवाला दर्शनाला. सांगितल्याप्रमाणे शनिदेवाला जाऊन आलो बघ. आणि येताना आम्ही शनिदेवाचा किचन पण आणलाय. खरंच बरं वाटलं देवाला गेलो ते बघ. अहो मी काय सांगते, रात्री तुमच्या बरोबर शनिदेवाच्या दर्शनाला मी पण तुमच्या बरोबर दर्शन घेतलं. अहो पण काय झालं, रात्री माझ्या स्वप्नासारखं साप साप येत होत. काय म्हणते? आणि त्यामुळे मला भीती पण खूप वाटली की हो काय करावं ते काय समजनाच. बघा अगं हे साप शेतामध्ये काम करताना सारखे मध्ये येतात, आपण जायचं ते सारखेच मध्ये येतात, मला काय कळतच नाही ग. पाहुणे साप सापले करताय, दिसला की मारून जाळून टाकायचा. असं म्हणताय बाबा? मग आता मला सापच दिसू द्या. एक पण साप ठेवत नाही, दिसला ना मारून टाकतो. बघा बरं मी जातो शेतावर या मागण. आता मला सापच दिसू दे, त्याला सोडतच नाही, आणि दिसला ना मारून टाकतो. ताप बरं झालं, तर दुसरा दिसला ना तो पण जाळून टाकतो. हा काय चमत्कार, साप पण त्याच्यात पेटला नाही. नक्कीच काय म्हणतो चुकतोय. देवा मला माफ कर, मी इथून पुढे ही चुकी करणार नाही. मी आता इथून पुढं देव माणूस होणार. खरंच विलास भाऊजी, महाराजांनी साप मारले, जाळल्याच गेले आणि जाळ गायब झाला. काहीही त्रास होणार नाही.
शनी देवावरती विश्वास ठेवा. जावा जावा जावा. ओम शम शनेश्वराय नमः. 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 आता कसं वाटतंय महाराज? तुमचा महिमा महान आहे. मला गेले 1.5 तास झाले, लघवीचा कुठलाच त्रास झाला नाही किंवा लघवी आली देखील नाहीतर मला 5-5 मिनिटाला लघवीला जायला लागतं महाराज. शनिदेवाची आणि आपली कृपा महाराज माझ्यावर अशीच राहू. हे पहा, संकटाच्या वेळेस दुःखाच्या वेळेस ओम शनेश्वराय नमः हा मंत्र जपत जा. ठीक आहे महाराज, नेहमी करेन. महाराज, मागे आपण म्हणला होतात की तुम्ही मोठे व्हाल. मी म्हणत होतो की मी सरकारी नोकर, ड्रायव्हरची साधी नोकरी मी कसा मोठा होणार. पण आपल्या आशीर्वादाने माझं जीवन बदललं. माझा मुलगा सिव्हिल इंजिनियर झाला आणि आज स्वतःची बारामतीमध्ये चव्हाण कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे. व्यवसायात वाढ झाली की नाही महाराज? तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात. माझ्या व्यवसायात भरपूर वाढ झालेली आहे, म्हणूनच माझ्याकडे आता 2 कार आहेत, जमीन जुमला बंगला सर्व काही आपल्या आशीर्वादाने मला सगळं मिळालेलं आहे. हे सर्व शनी देवाच्या कृपेने घडत. माणसाला संकटातून दूर करायचं सुद्धा काम शनी देवाच्या आशीर्वादाने होत. यशप्राप्ती, धनप्राप्ती, दुर्गम जीवन या सर्वावरती एकमेव उपाय मी दे. अरे काय बाजू, काय झालं रे? अहो त्या शंकरेचा हात मराठ्याच्या पोळाला लागलाय. समजा मासे उठल्यात घाबरू नका, घाबरू नका. शनी देवाच्या कृपेनं सर्व काही व्यवस्थित होईल. ओम शनेश्वराय नमः. ओम शनेश्वराय नमः. भाऊजी, तुम्ही शनिदेवाबद्दल जे काही सांगताय ना ते अगदी ऐकत हवं असं वाटतंय. चला चला उठा, आता शनिदेवाला जायचंय आपल्याला. हॅलो, हां सर, हां. काय सांगताय, मला प्रमोशन मिळालं. थँक्यू थँक्यू सर. ओके ओके सर, ओके ओके. बऱ्याच दिवसापासून माझं प्रमोशनचं चालू होतं, मला प्रमोशन मिळालं. आली का प्रचिती? आली संजय, आपण 1600 गावात प्रवेश केला. शनिदेवाच्या मंदिराच्या इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो आणि लगेच तुला प्रमोशनचा फोन आला. तुझं अडकलेलं प्रमोशन तुला मिळालं. संध्या, तुझी आजारी पडलेली मुलगी पण बरी झाली, धैर्यानं उभी राहिली. येते रे आपल्याला प्रत्येक वेळी प्रचिती येते, फक्त आपल्याला कळत नाही. सगळी शनिदेव आणि नंदगिरी महाराजांची कृपा आहे बघ. म्हणजे नंदगिरी महाराजापर्यंत पोहोचायच्या आतच एवढी छान बातमी ऐकायला मिळाली. ही शनी देवाचीच कृपा.
काय हो पप्पा, आता तरी विश्वास बसला ना देवावरचा? काय हो, तुम्ही देवाला मानत नव्हता ना, आता तरी विश्वास बसला का तुमचा देवावर? आता माझा पूर्ण विश्वास. संजय, अरे जगात जर दैवी शक्ती नसती तर हे जग चाललंच नसतं. अरे दैवी शक्ती आहे म्हणूनच जग कसं सुरळीत चाललेलं आहे बघ. संजय, आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पायी जाणारे वारकरी बघितलेस ना तू? लाखोंच्या संख्येनं वारकरी सहभागी होतात त्या दिंडीत. ऊन पाऊस कशाचाही विचार करत नाहीत. विठ्ठल नामाचा गजर करत जयघोषात चाललेले असतात. काय असतं रे, काय असतं? दैवी शक्तीच आहे म्हणून तर हे त्यांना असं अवसान मिळतं. चला आता काही नाही, कधी एकदा नंदगिरी महाराज आणि शनिदेवांचं दर्शन घेऊन मी नतमस्तक होतोय असं मला झालं. संजय, खऱ्या अर्थानं आज सार्थक झालं. हे बघा, इथून पुढे स्त्रियांना प्रवेश नाही आहे, तेव्हा तुम्ही दर्शन त्या बाजूनं घ्या. हा, देवा चुकलो मी. आजपर्यंत मी परमेश्वर देव काही मानत नव्हतो, परंतु आज आपल्या दर्शनाने मी पावन झालो. माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. हे शनिदेवा, धन्य झालो महाराज, धन्य झालो. आजपर्यंत मी तुमच्याबद्दल वाकडं बोलत राहिलो, खरंच माझं खूप चुकलं. आपला महिमा मला समजला नाही, मला माफ करा महाराज, माफ करा. महाराज, मला वाटतं की संजयला हा एक प्रकारे अनुभवच मिळाला. तुमच्या आशीर्वादाने आमचा संसारही सुखसमृद्धीचा आनंदाचा चाललाय. आता यापुढेही आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहावेत, एवढीच आपल्या चरणी प्रार्थना. महाराज, मी संपत शनिव्रत आणि तुमची भक्ती रोज करेन, आणि मी पण करेन, आणि मनापासून करेन. सदैव तुम्हाला जर सुख हवी असेल, आनंद हवा असेल जीवनामध्ये, तर आपण जीवनामध्ये येऊन थोडस नामाची संगत करावी, भक्तीची संगत करावी. दान धर्म पुण्य कर्म हे सगळं जर केला तर तुमच्या पाठीशी सदैव देव आणि मी पाठीशी सदैव उभा आहे. जर तुम्हाला सुख नको असेल, पाप हवा असेल, तर तुमच्या जीवनामध्ये आयुष्यभर दुःखाचीच शिदोरी पाठीशी राहणार आहे.
जर तुझा सुखातून सुधरू नको, दुःखातून सुधरू नको असेल तर तुम्ही पुण्यकर्म करा, दानधर्म करा, स्वाभिमान कधी विकू नका, लाचारी कधी स्वीकारू नका, सत्याची कास कधी सोडू नका, आणि बरंच काही प्राप्त झालं म्हणून गर्वात काही जाऊ नका. हे सगळं करत असताना तुमच्या मानसिकतेमध्ये बदल झाला पाहिजे. तुमची मानसिकता बदलली की विचार बदलला, विचार बदलला की नशीब बदलला. जय तू ही समर्थ, तू ही सहस्त बलवान, तू निर्वाण, तू बलवान, तू निर्वाण, तू निर्वाण, तू निर्वाण, तू